आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 1 जून रोजी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत पेट्रोल टाकून जाळून टाकले होते। मृतदेह हा पूर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अत्यंत अवघड असताना हे आव्हान पोलिसांनी 230 CCTV कॅमेरे तपासत संशयित चारचाकी गाडीचा तपास करत गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यात यश आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी कार नंबर MH12CK3177 वडगाव शेरी परिसरातील असून सदरची गाडी जॉय कसबे राहणार साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे याच्याकडे चौकशी केली असता 31 मे रोजी त्याच्याकडील कार त्याचा मुलगा अँग्नोल जॉय कसबे हा घेऊन गेला असल्याचं सांगितलं। अँग्नेल जॉय कसबे वय 23 वर्ष राहणार साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करता सँड्रा जॉन्सन लोबो राहणार वडगाव शेरी पुणे आणि एक विधी संघर्षित बालिका यांनी संगणमताने सदरचा गुन्हा केल्याचं सांगितले। तसंच मयत व्यक्तीचे नाव जॉन्सन कॅजिटन लोबो वडगाव शेरी पुणे असल्याचं सांगितलं। आरोपी अँग्नेल कसबे याच्या विधी संघर्षित बालिका हिच्यासोबत प्रेमसंबंध होते। विधी संघर्षित बालिका ही आरोपी सँड्रा लोबो आणि मयत जॉन्सन कॅजिटन लोबो याची मुलगी आहे। त्यांच्या या प्रेमसंबंधाला आरोपी सँड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत जॉन्सन याचा विरोध होता, त्यामुळे आरोपी सँड्रा लोबो आणि मयत जॉन्सन लोबो यांच्यात वाद होत होते। मयतास कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या क्राईम वेबसिरीज पाहून आरोपींनी कट रचला आणि वरील आरोपींनी संगणमत करून मयत जॉन्सन कॅजिटन लोबो याचा 30 मे रोजी रात्रीच्या वेळी घरातच डोक्यात वरवंट्याने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला। त्यानंतर मयत प्रेत घरातच ठेवले आणि मयताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने 31 मे रोजी रात्रीच्या वेळी मयतास वॅगनार कारमध्ये टाकून सणसवाडीजवळील HP पेट्रोल पंपाच्या अलीकडे पुणे ते अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतच्या नाल्यात टाकून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले। यातील आरोपी मैताची सँड्रा लोबो पत्नी यांनी खून केल्यानंतर नातेवाईकांना आणि शेजारी यांना समजू नये म्हणून त्यांनी मैताचा फोन चालूच ठेवून त्याच्यावर रोज व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणे सुरू केले होते। मैताची पत्नी सँड्रा लोबो हिचा वाढदिवस 4 जूनला होता, त्यावेळी आरोपी अँग्नेल कसबे यांनी मैताच्या मोबाईलवरून पत्नीच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले जेणेकरून मयत हा जिवंत आहे असे भासवले आणि गुन्हा लपून तपास यंत्रणेची तसेच नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करून उघडकीस आणला आणि संबंधित गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या। सदरचा गुन्हा हा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक आणि गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस स्टेशन वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, अभिजित सावंत, अमोल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, जितेंद्र पाणसरे, पोलीस हवालदार जनांदर शेळके, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, अमोल दांडगे, श्रीमंत होणमाने, पोलीस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, निखिल रावडे, किशोर शिवणकर यांनी उघडकीस आणलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार सचिन होळकर, चंद्रकांत काळे, शिक्रापूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी तेजस फडके, रांजणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।